पण नाशिकला दोन तीन दिवसापूर्वी प्रचंड गारांचा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे कांद्याची शेती असेल, द्राक्षाची असेल, इतर सगळी भाजीपाला सगळा भुईसपाट झाला आणि मग अर्थात परवाच्या दिवशी कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि भरघोस मदत द्यायचं सुद्धा ठरलं. परंतु तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांची नक्की किती नुकसान झालेलं आहे ते बघितलं पाहिजे. सगळ्यांचंच ते काम आहे आणि म्हणून मी गेलो आणि अक्षरशः जे आहेत शेतकरी आणि शेतकऱ्यांची जी महिला जो वर्ग जो आहे ओक्साबोक्शी रडत होता. डोळ्यासमोरचं पीक गेलं, द्राक्षाच्या बागा विकलेल्या होत्या, आता हार्वेस्टिंग सुरू होणार आणि ते मार्केटमध्ये जाणार तोपर्यंत सगळं संपलं. कांद्याचा चांगला भाव बऱ्याच दिवसांनी मिळत होता, आता एकाच शेतकरी कुटुंबाचं जवळजवळ 50 लाख रुपयाचं नुकसान झालं. धाय मुकळून रडत होते, त्यांचे अश्रू पुसायला जाणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं. मी त्याप्रमाणे गेलो. अलीकडे जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे 5-25 लोक काळे झेंडे दाखवत होते, चले जाओ चले जाओ. मी म्हटलं कुठे चले जाओ, हा अरे म्हटलं राजकारण तुमच्या बाजूला राहू द्या, तुमचे झेंडे बिंडे जे आहे ते नंतर बघू ना, परंतु तुमचा माझा सगळा शेतकरी आज अडचणीत आला आहे, रडतो आहे, त्याच्या अश्रुत पुसायला सगळेजण एकत्र या. पण नाही म्हणे गाव बंदी आहे तुमचे, काय सांगायचं आता. इतर वेळेला सगळं ठीक आहे, तुम्ही करा तुमचं राजकारण, राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. ते कोण करतं हेही आम्हाला माहिती आहे, ठराविक लोकांना प्रवेश असतो, बाकीच्या लोकांना प्रवेश नसतो. एकाच पक्षाच्या लोकांना प्रवेश असतो, बाकी सगळ्या पक्षांच्या लोकांना प्रवेश नसतो. हे आता हळूहळू सगळ्यांच्या ध्यानात यायला लागलं, आपल्यातसुद्धा येईल. परंतु माझं म्हणणं असं आहे की ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी संकट जेव्हा येतात तेव्हा आपण या जनतेचे अश्रू पुसण्यासाठी जावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग शाहपूर बंद होतं, तिकडे गेलो, कोणाची उपोष